पैसे दिले वांगे 10 रुपये 10 रुपये घेतलेच का अशी बाहेर बघायला मिळत नाही हो मी इथलीच आहे पण मी राहते अहमदाबादला आजी मुळा कसा दिला मुळा रानफळ म्हणायचं ना नमस्कार युट्यूब फॅमिली माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार आहे गडिंग्लजचा आठवडी बाजार तर आता ऑलरेडी खूप लेट झालेला आहे मी आता निघते घराच्या बाहेर बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आणि कसा इथला बाजारपेठ आहे ते देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर स्टे ट्यून स्टे कनेक्टेड आणि चला माझ्यासोबत गडिंग्लजचा बाजार बघण्यासाठी सो मंडळी आता मी पोहोचली आहे गडिंग्लजच्या मोठ्या अशा बाजारपेठला ज्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं काही बघायला मिळेल जे आपल्या संसारासाठी उपयुक्त असतं तेही अगदी रिझनेबल भावामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे गावाकडचे भाव कसे असतात मी देखील बरेच वर्षानंतर पहिल्यांदा आली आहे तर बरंचसं काही चांगलं चांगलं चमचमीत आपल्याला पाहायला मिळते त्याचे भाव काय आहे आपण ते चेक करूया काय पावसाळे हे काय पावसाळे या आजीकडे मला 60-60 रुपयांनी भरपूर प्रकारचे असे पापड आणि भरपूर मसाले वगैरे पाहायला मिळालेले हे काय आजी त्या मिरच्या आहेत काय मसाला भरून ठेवला घरच्या आहेत काय घरगुती आहे अच्छा 60 रुपये आजी मुळा कसा दिला मुळा कसा काय हा हात करता 10 रुपये भाजी मंडईमध्ये इतकं फ्रेश आणि इतके व्हरायटीजचे गावठी असे भाजीपाला होते काय सांगू मी तुम्हाला आणि सगळे हे जे आहेत ना जवळपासचे सगळे शेतकरी लोक आहेत आपापल्या रानातली सगळी फळं भाज्या सगळं ते फ्रेश असे घेऊन विकायला येत असतात तर खूप छान फ्रेश व्हेजिटेबल्स आणि खायला पण इतके चविष्ट असतात ना या ठिकाणी कणसं आहेत बघा 50 रुपयाला 5 म्हणजे विचार करा 10 रुपयाला 1 कणीस मिळतंय आणि इथे 10 रुपयाला आपलं हे अद्रक लिंबू हे फक्त 10-10 रुपयाला प्लेट आणि तुम्हाला सगळं काही 10-10 रुपयाला मिळेल भाई हे काय आहे हे करवंद हे करवंद म्हणजे पिकलेली आहेत की असे कच्चे पिकलेली वर असणार अच्छा कुठून आलात तुम्ही इथलंच काय गडिंग्लज का हो काय करवंद रानफळ म्हणायचं ना याला डोंगरी काटले असतं तिला फॉरेनला असत फॉरेनला नाही अहमदाबाद कसे दिले वांगे 10 रुपये 10 रुपये इथलेच का तुम्ही अच्छा कागू कसं दिलं हार माल कसं दिलं स्टार्टिंग 5 आहे का दररोज असताय का तुम्ही इथे हे जे तुम्ही झाडू पाहता आणा हे सगळे हँडमेड आहे आणि हे सगळे आपल्या घरीच बनवत असतात ह्या सगळ्या गोष्टी तर खूप चांगल्या प्रकारचे झाडू आहेत बघा दुर्डईसुद्धा आणि त्याचबरोबर आपल्या किचन म्हणजे किचनमध्ये किंवा बाथरूममध्ये जे काही क्लिनिंगचे इक्विपमेंट्स असतात जसं की आपलं घासणी हे ते सगळं आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि हे ज्वारी केळी म्हणतात ह्याला गावठी केळी असतात ह्या खूप पौष्टिक असतात 60 रुपयाला डझन आहेत बघा
त्यानंतर इथे आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि मसाला वगैरे आपण वर्षभराचं करत असतो तर खूप चांगल्या पद्धतीचे फ्रेश मसाली होती. संध्याकाळची वेळ आहे म्हणून आपल्याला गर्दी आणि जास्त पाहायला मिळते. तरी आता गर्दी वाढत चालली आहे. मला इथे ना आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं पाहायला मिळतात. कारल्याचं लोणचं सुद्धा आहे, आंब्याचं आहे, मोळा, माईन मोळा आणि खूप प्रकारची लोणची होती जी आपण सध्या कधी ऐकली सुद्धा नाही अशी लोणचं मला पाहायला मिळाली. त्यानंतर बघा आपल्या संसाराला उपयुक्त असे प्लास्टिकचे कंटेनर आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. बघा सुंदर गावटी प्रकारची आपल्याला डाळी म्हणजेच गावरान डाळी आणि खूप छान अशी कडधान्य इथे पाहायला मिळाले मला. आजी मुळा कसा दिला? मुळा कसा तो हात करतोय 10 रुपये. तर मंडळी मी फारसं काही जास्त शूट केलं नाही बिकॉज ऑलरेडी आपल्याला उशीर झाला होता मंडईमध्ये जाण्यासाठी आणि त्याचबरोबर पूर्ण भाजी मंडई जी आहे ती आसपासचे जेवढेही गावाकडचे लोक असतात आपल्या शेतातला भाजीपाला घेऊन आलेले असतात त्यामुळे भाजी मंडई ऑलमोस्ट 4 वाजेपर्यंत एंड होत असते आणि म्हणजे भाजीपाला सगळा संपलेलाच असतोय आणि आपण त्याच टायमाला गेलो. बट असो जे मी तुम्हाला दाखवलं आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि त्याचबरोबर तिथे एक अंबाबाईचं मंदिर सुद्धा होतं जे की जागृत देवीचं मंदिर आहे. तर तिथे मी गेले नाही बिकॉज मी काय नॉनव्हेज खाल्लं होतं सकाळी त्यामुळे मला तिथे जाता आलं नाही. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.